वायुदलाचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक झालेला आहे. मिराज 2000 विमानांचं ग्वाल्हेरमधनं उड्डाण झालं होतं ही महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते आहे. अर्ली वॉर्निंग जेट्सचं भटिंडामधून उड्डाण झालेलं होतं. हवेतल्या हवेत इंधन भरणारी विमानं आग्र्याहून या ताफ्यामध्ये तैनात झाली आणि मुजफ्फराबादजवळ मिराज कमी उंचीवरून ही सगळी विमानं झेपावली अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत येते आहे. वायुदलाचा अशा प्रकारे या सगळ्या पाकव्याप्त काश्मीर भागामध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी झाला अशी माहिती मिळते आहे. निनाद झारे याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील. निनाद, ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत येते आहे. काय काय तपशील आहेत पुन्हा एकदा आपण सांगा. अमोल, आपण जर पाहिलं तर हे अत्यंत आराखडा, ह्या जो हा जो हल्ला करण्यात आला त्याचा आराखडा अत्यंत मिटिक्युलसली प्लॅन करण्यात आलेला होता. वेगवेगळ्या आपले जे वायुसेनेची तळ आहेत तिथनं वेगवेगळ्या वेळी विमानांनी टेक ऑफ केलं पाकिस्तानात हल्ला करण्यासाठी. उदाहरणार्थ मिराज 2000 जे आहेत ते ग्वालियरच्या वायुसेना तळावरून त्यांनी टेक ऑफ केलं, ते तिकडे जाऊन हल्ला करणार होते. त्याचबरोबर भटिंडाच्या एअरबेसवरनं काही जेट्स जी ह्या हल्ल्यासाठी जे रिफ्युलिंग करावं लागेल, म्हणजे मिराज जी विमान आहेत ती ग्वालियरहून पाकिस्तानच्या खैबर प्रांतापर्यंत जाऊन परत येण्या इतपत त्यांच्यामध्ये इंधन असेलच याची खात्री नव्हती, त्यामुळे ते परत येण्यासाठी त्यांना जे रिफ्युलिंग करावं लागतं त्यासाठी मिड एअर रिफ्युलिंगसाठी आग्र्याहून विमानं सोडण्यात आली. आणि त्याचप्रमाणे काही जेट्स जी होती ती भटिंड्याच्या एअरबेसवरनं सोडण्यात आली. आणि ह्या सगळ्यावरती एक ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून आणि ड्रोन विमानांच्या माध्यमातून सिक्रेट एअरफील्ड, म्हणजे आपल्या अत्यंत गुप्त अशा काही वायुसेना तळांवरून ड्रोन सुद्धा सोडण्यात आली होती. त्या सगळ्या ज्या ड्रोनच्या माध्यमातून हल्ल्याचं चित्रीकरण करण्यात आलं आणि आपले जे एअरफोर्सचे अधिकारी आणि वायुसेनेचे पायलट्स होते त्यांनी हा हल्ला अत्यंत कोऑर्डिनेटेड पद्धतीने कुणालाही नागरी वस्तीत किंवा नागरिकांना हानी न पोहोचवता दहशतवाद्यांचे तळ मात्र उद्ध्वस्त करण्यात त्यांना यश आलं. निश्चितपणे निनाद, जे आत्ता आपल्याला माहिती मिळते त्यानुसार जेट्सची भटिंडामधून उड्डाण झालं, त्याचबरोबर हवेतल्या हवेत इंधन भरणारी जी विमानं आहेत ती आग्र्यातून निघाली आणि अशा प्रकारे या सगळ्याचं कोऑर्डिनेशन करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. एकूण साधारण 12 विमानांचा हा ताफा होता आणि या सगळ्या ताफ्यांनी अत्यंत यशस्वीरित्या ही मोठी कारवाई केलेली आहे. पुन्हा एकदा आपण सांगा प्रेक्षकांसाठी की कशा प्रकारे या सगळ्याचं ज्याला आपण कोऑर्डिनेशन म्हणतो समन्वय साधण्यात आला, नियोजन करण्यात आलेलं होतं याच्याबाबत पुन्हा एकदा आपण सांगा की कुठून कुठून विमानं निघाली आणि कशा प्रकारे या नियोजनाची माहिती त्याचे तपशील मिळाले. पुलवामा हल्ला झाला त्याला आता आज 12 दिवस झाले आहेत. गेल्या 12 दिवसामध्ये या हल्ल्याचं एकदम अतिशय नीट प्लॅनिंग करण्यात आलं होतं. त्यानंतर वायुसेनेचे अधिकाऱ्यांनी या हल्ल्याची नीट योजना आखल्यानंतर त्याचं एक प्रेझेंटेशन तयार केलं. ते प्रेझेंटेशन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान यांना ते दाखवण्यात आलं. त्यांच्या परमिशन नंतर ह्या सगळ्या योजनेची अंमलबजावणी झाली. हे सगळं करण्यासाठी जे 12 दिवस लागले ते त्यामध्ये कुठून कुठून किती विमानं जातील याबद्दलची सगळी माहिती तयार करण्यात आली, ज्याची सगळी योजना तयार करण्यात आली. त्यानुसार ग्वाल्हेरच्या एअरबेसवरनं मिराज 2000 ही जी आपली अत्यंत युद्धसज्ज विमानं आहेत ती विमानं या त्या विमानांनी काल रात्री टेक ऑफ केलं. साधारणतः 3:30 आपल्याला त्या तळांवरती हल्ला करायचा, त्याच्या बेताने हे सगळं टेक ऑफ करण्यात आले. 3:30 ही विमानं तिथे पोहोचली. खैबर पख्तुनवामध्ये जिथे Alpha 3 नावाची यांचे जैश ए मोहम्मदचे आणि यांचे तळ होते त्या तळांवरती आपल्या विमानांनी मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव केला. साधारणतः 20 मिनिटाचं हे ऑपरेशन होतं. ते ऑपरेशन पूर्ण करून ही विमानं परत येत असतानाच ज्यांना आग्र्याहून गेलेले जे मिड एअर रिफ्युलिंग टँकर्सची विमानं होती ती भेटली, त्यांनी त्या विमानांना रिफ्युल केलं आणि मग ती विमानं पाकिस्तानातून परत आली. ही सगळी योजना पूर्णपणे भारतामध्ये तयार करून आधी त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट करून मगच करण्यात आली, त्यामुळेच तिथे फक्त दहशतवाद्यांना म्हणजे योग्य टार्गेटवरती हल्ला करता आपल्याला असं आपल्याला म्हणतात. धन्यवाद निनाद या सविस्तर माहितीबद्दल.